कोरोना आणि लॉकडाऊन नंतर अनेक मराठी सिनेमे आणि त्यांच्या कामांना सुरुवात झाली, त्यामुळे येत्या वर्षात अनेक नवनवीन मराठी सिनेमे आपल्याला बघायला मिळणार आहेत। त्यातच अजून एका सिनेमाची घोषणा झाली असून त्याचं पहिलं पोस्टर समोर आलंय। सिनेमाचं नाव आहे देव देव्हाऱ्यात नाही। या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सुहासिनी मुळे, मेघना नायडू आणि रीना अगरवाल अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे। नितीन उपाध्याय यांच्या ऑड बॉल मोशन पिक्चर यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या चित्रपटाच्या लोगोचं कलात्मक प्रदर्शन करून सुरुवात केली। या सिनेमाचं दिग्दर्शन प्रवीण बिरजे करत असून हा सिनेमा सामाजिक विषयावर आधारित आहे। हा सिनेमा 2021 मध्ये प्रदर्शित होईल। या सिनेमाच्या पूर्ण टीमने ऑनलाईन या सिनेमाच्या लोगोचं अनावरण केलं। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की हा सिनेमा मला अतिशय जवळचा आहे। या चित्रपटाच्या पहिल्याच वाचनाच्या वेळी मी या चित्रपटाला होकार दिला। हा चित्रपट एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आधारित आहे जो सगळ्यांना आपलासा आणि ओळखीचा आहे, त्यामुळे हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा आहे। मी अशा विचारसरणीचा माणूस आहे जिथे मी माझ्यासोबत इतरांचं काम तितकंच चांगलं व्हावं अशी अपेक्षा करतो। माझ्याकडून प्रत्येकाला मी जमेल तशी सगळी मदत करतो। ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी आपले विचार मांडताना सांगितलं की प्रवीण सोबत काम करणं ही एक चांगली बाब आहे। तसंच सोबत विक्रम गोखले ज्यांना सगळे एक अभिनयाची शाळा, अभिनयाचं प्रेरणास्थान समजतात, अशा एका कलाकारासोबत काम करणं कायमच आनंददायी असतं। या चित्रपटाचा विषय अतिशय महत्वाचा आहे जो सगळ्यांपर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं आहे। मेघना नायडू या अभिनेत्रीचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे। त्याआधी तिने तामिळ, मल्याळम आणि हिंदी सिनेमातून काम केलंय। सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक प्रवीण बिरजे यांनी सांगितलं की मी या चित्रपटाची प्रोसेस मनापासून एन्जॉय केली। या विषयावर आणि चित्रपटावर काम करताना माझ्या डोक्यात विक्रमजी आणि सुहासिनीजी यांचंच नाव होतं आणि सुदैवाने ते या प्रोजेक्टसाठी तयारही झाले। हा चित्रपट सर्वांना आवडेल अशी आशा आहे। आमच्याकडून आम्ही या विषयाला संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। आमचा हा विषय सर्वांना आवडेल अशी अपेक्षा आहे। आता या सिनेमाच्या लोगोवरून हा सिनेमा कशावर आधारित आहे, तो सामाजिक संदेश नक्की काय आहे, यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता नक्कीच वाढली असेल। तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। मराठी सिने इंडस्ट्रीच्या बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी। सर्वांचं या मीटिंग मध्ये स्वागत आहे। नमस्ते सबको। नमस्ते सर। कोरोना से दूर रखने वाली दिवाली सबको। हाय मेघना। हाय एवरीवन। हाउ आर यू? हाय मैम, हाउ आर यू? Absolutely fine. Hi, Rina. Hi, Rina. Hello. Hi, Arvind. Hello, sir. Hello, ma'am. How are you? Good to see you all after this 8 months COVID-19. So are we. In the house. तुमचा हा लॉकडाऊनचा काळ आणि लॉकडाऊनच्या नंतरचा काळ कसा गेला सर? मी खूप आजारी होतो. I was hospitalized twice in Pune, thrice in Pune, once in Bombay. Yeah. I came out of it. How's everything with you, Reena, in this lockdown period? Sir, all good. Ghar pe hi hu, I have not moved out. 8 mahine se ghar pe hi hu. Sagar mast. And how was it Dubai, Meghna? How's it now? We have our rules and regulations that we can't break, and in those rules everyone has started work completely. I don't think anybody is sitting at home, everyone is working. Vikram sir, Swasini ma'am, Reena, Meghna, Diwali ka mauka hai to Audible Motion picture ki taraf se hum logo ne decide kiya hai ki is mauke par hum log Dev Devarak Nahi picture ka logo reveal kare और ये प्रण किया है कि 2021 में जितना जल्दी हो सके हम इस पिक्चर को थिएटर में लेके आए। टू ऑल द बेस्ट, वी ऑल आर विद यू। गुड न्यूज। तो मेरी और ऑडबॉल की तरफ से आप सभी को दिवाली की शुभकामनाएं। थैंक यू वेरी मच। थैंक यू अगेन। थैंक यू वेरी मच। दिवाली एवरीबॉडी। Happy Diwali and you all take care. Thank you so much. Thank you. Okay. Thank you.
थैंक यू एवरीवन. चलो अरविंद बाय 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 बाय.